तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि जर पहिल्यांदाच आपल्या यूट्यूब चॅनलवरती आले असाल तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर जे आपले कापूस उत्पादक शेतकरी असतील तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आज आपण या व्हिडिओमध्ये जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे कापूस पिकाला आपण खत व्यवस्थापन करतो, ते खत व्यवस्थापन करताना आपल्याला कोणत्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्या लक्षात घ्यायच्या आहे आणि आपल्याला प्रति एकरासाठी असं कोणतं खत आहे की ज्याचा आपल्याला 25 किलो वापर करायचा आहे जेणेकरून आपलं कापूस पिकाचं उत्पन्न तिथं 100% वाढणार आहे. शेतकरी मित्रांनो, बऱ्यापैकी आपण ज्यावेळेस कापूस पिकाला खत व्यवस्थापन करतो तर ते 2 टप्प्यामध्ये असू द्या किंवा 3 टप्प्यामध्ये आपण कपाशीला खतं टाकतो, परंतु खतं टाकताना आपल्याकडून सर्वात महत्त्वाची चूक होत असते. आपण बऱ्यापैकी जे खतं टाकतो तर ते म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियमयुक्त खतांचा तिथं जास्तीत जास्त वापर करतो. परंतु शेतकरी मित्रांनो, जसं स्वतःला म्हणजे आपल्याला मूलभूत अन्नद्रव्य मूलभूत जे गरजा राहते ते सोडता इतर गरजांचीसुद्धा तिथं गरज असते, त्याच पद्धतीने आपल्या कापूस पिकाला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम या अन्नद्रव्याची गरज असतेच असते, परंतु इतर जे दुय्यम अन्नद्रव्य किंवा आपण ज्याला सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो तर याची गरज असते. शेतकरी मित्रांनो, आता सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये वेगवेगळे घटक येतात, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, सल्फर किंवा शेतकरी मित्रांनो बोरॉन, असे वेगवेगळ्या प्रकारचे घटकाचीसुद्धा आपल्या कापूस पिकाला गरज राहते जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या कापूस पिकाला ती स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी फायदा होतो. त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, कापाशीमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम येतो तर तो म्हणजे पातेगळ सध्या सुद्धा तिथं होत असते. मित्रांनो, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या ह्या दुय्यम अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे येत असतात. तर एकंदरीत आपण खताचा म्हणजे जे 10-26 असू द्या किंवा शेतकरी मित्रांनो DAP असू द्या, 20-23 असू द्या किंवा 24-24 असू द्या, अशा वेगवेगळ्या खतांचा वापर करतोच करतो, परंतु या खतासोबत आपल्याला प्रति एकरी 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो 5-10 किलो मायक्रोन्युट्रिएंट आपल्याला खतासोबत मिक्स करून टाकणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आता मॅग्नेशियम सल्फेट कशा पद्धतीने द्यायचं आहे, 25 किलो आपल्याला प्रति एकराला द्यायचं आहे, याचा फायदा सांगतो. तुमच्या कपाशीचे पानं पिवळे पडणार नाही, त्याच्यासोबतच तुमच्या कापूस पिकामध्ये पातेगळ वगैरे जी होत असती तर ती 100% तिथं थांबलेली आपल्याला पाहायला मिळेल. तुमच्या कपाशीची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, जो लाल्या रोग येतो तर त्याच्यावरती सुद्धा थोड्याफार प्रमाणात हे मॅग्नेशियम सल्फेट तिथं नियंत्रणास आलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर पहिलं खत व्यवस्थापन करताना आपल्याला 10-12 किलो मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा आहे. त्याच्यासोबतच ज्यावेळेस आपण आपल्या कपाशीला दुसरं खत व्यवस्थापन करू तर त्यावेळेससुद्धा 10-12 किलो आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट या खताचा वापर करायचा आहे. आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये 1-5 किलो आपल्याला मायक्रोन्युट्रिएंटचा वापर करायचा आहे, जे की सूक्ष्म द्रव्य अन्नद्रव्य एकत्रित खत येतं. आणि प्रति एकरासाठी दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये सुद्धा आपल्याला 5 किलो मायक्रोन्युट्रिएंट किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य आपण ज्याला म्हणतो यांसारख्या खताचा तिथं वापर करायचा आहे. तर निश्चितच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पहिलं खत व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं या संदर्भात जर माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे संपूर्ण खत व्यवस्थापन पहिलं कशा पद्धतीने असावं तर या संदर्भात माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे व्हिडिओची. निश्चितच तो व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ पाहून झाल्यावर अवश्य पहा. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत कापूस पिकासंदर्भात सविस्तर माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर जे आपले कापूस उत्पादक शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा जेणेकरून तुमच्यासारख्याच त्यांनासुद्धा तिथं फायदा होईल आणि एकंदरीत आपले जे सर्व शेतकरी मित्र आहेत तर त्यांचं कपाशीचं उत्पन्न वाढण्यासाठी मदत होईल. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.